मित्रांनो, आपत्कालीन परिस्थितीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तींचा जीव वाचवणे, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याला होणारी इजा प्रतिबंध करणे, त्याच्यानंतर अग्निशमन किंवा एखादा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करणे, या गोष्टींचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये समावेश होतो. तर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण काही वाहनांचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये एक आहे ॲम्ब्युलन्स, दुसरी आहे अग्निशमन दलांची व्हेकल, तिसरी आहे जे एन्फोर्समेंट व्हेकल, जे पोलीस RTO हे ज्या गाड्या वापरतात, ह्या गाड्यांचा आपत्कालीन वाहनामध्ये समावेश होतो. आपत्कालीन वाहनामध्ये प्रथम क्रमांकावर जे व्हेकल येते किंवा वाहन येते ते आहे अग्निशमन वाहन. जर एखाद्या ठिकाणी एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या रस्त्यावर दोन गाड्यांचा अपघात होऊन जर आग लागली, तर अशा वेळेस आपण 101 ह्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अग्निशमन दलाची मदत मागून घेऊ शकतो. आपत्कालीन वाहनामध्ये दोन नंबरचे जे वाहन आहे ते आहे ॲम्ब्युलन्स. जर एखाद्या रस्त्यावर किंवा एखाद्या हायवेवर किंवा महामार्गावर जर अपघात झाला, तर आपण 108 ह्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपले डिटेल्स देऊन, तिथलं लोकेशनचे डिटेल्स देऊन ॲम्ब्युलन्सला बोलून घेऊ शकतो. आता मी ज्या गाडीसमोर उभा आहे ती गाडी आहे एन्फोर्समेंट व्हेकल, RTO डिपार्टमेंटची एन्फोर्समेंट व्हेकल आहे. अंमलबजावणीसाठी वापरले जाते की जे लोक ट्रॅफिकचे नियम, त्याच्यानंतर जे आपले रस्ते वाहतुकीचे जे नियम पाळत नाहीत त्यांना त्याच्यावर फाईन करण्यासाठी ही गाडी वापरली जाते.